लव जिहाजच्या नावाने गोरक्षकाच्या नावाने जे गावागावामध्ये फिरतायत शहरा शहरामध्ये फिरतायत माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे यांचा बंदोबस्त पोलीस करणार नाही का पोलिसाचे हात बांधलेले आहेत त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही तु तु यांच्याकडे जरा नरमाईने बघा यांचा बंदोबस्त हा नागरिकांनाच करावा लागेल हे आपण असं लक्षात घ्या शांतता ठेवायची असेल शांतता ठेवायची असेल आणि या तरुण पिढीला जे भयभीत केलेला आहे आज गुजरात मधला असेल मणिपूर मधला माणूस असेल त्याला आपण म्हटलं अरे तो म्हणतो नाही बातो बा तोबा तोबा बा करत बसतो हे चार पाच टाळकी आहेत त्याच्या पुढे टाळकी नाही आहेत यांना शहरामध्ये आणि गावामध्ये गावकऱ्यानेच अडवलं पाहिजे शहरवासियानेच अडवलं पाहिजे यांची हिंमत नाही की, की गावापुढे गाव लढण्याची ही आपण असं लक्षात हिटलर आयुष्यामध्ये एकाच गोष्टीला लढत होता आणि घाबरत होता तो असं म्हणत होता की लोकांची जनशक्ती समोर कोणीच लढू शकत नाही आणि मी पण लढू शकत नाही पण एकट्या एकट्याला गाठून मी निश्चितपणे लढू शकतो हा नवा हिटलर जो देशामध्ये जन्माला येतो नवा हिटलर तो त्या देशामध्ये जन्माला येतोय त्याच्याशी लढायची असेल तर आपली सगळ्यांची शक्ती एकत्र आली पाहिजे हे असताना लक्षात घ्या जनशक्तीच्या समोर इथला असताना हिटलरही टिकला नाही तर हा आपला सैतान सुद्धा टिकणार नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून ही लढाई जनतेच्या हातातली लढाई ही सत्तेची लढाई नाहीये ही या देशामध्ये दे उद्या कोणाच्या विचाराचं चा सरकार चालेल याची असणारी लढाई एका बाजूला नथुराम गोडसे एका बाजूला असणार हेगडेवार गोलवलकर अशा असा विचारसरणी आणि दुसऱ्या बाजूला महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब महात्मा गांधी असा विचारांचा लढा आहे पुढचा लढा पुढची व्यवस्था कशी राहणार हा त्याच्यातला भाग महात्मा गांधीने हत्या गोळ्या का घातल्या आर एस एस वाले मोहन भागवत माझ्या बरोबर या व्यासपीठावरती या वाद विवाद आपण असणारा करू तुम्ही असं म्हणताय कि महात्मा गांधीने साठ कोटी पाकिस्तानला द्यायला सांगितले आणि म्हणून त्याला नतुराम गोडसेने खो गोळ्या गोळ्या घातल्या तुमच्या गांडीत दम असेल ना तर माझ्या बरोबर ह्या सभेमध्ये या आणि त्याच्यावरती वाद आपण सर करू